राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास भाई कदम यांचे सुपुत्र युवा सेना नेते योगेश कदम यांनी हिंदू मुस्लिम बांधवांच्या ऐक्यासाठी ईद मिलन पार्टीचे दापोलीतील रसिक रंजन सभागृहामध्ये आयोजन केलं होतं. यावेळी हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी एकमेकांना हस्तांदोलन केलं आणि मिठ्या मारल्या. त्यानंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा लाभ घेतला. या ईद मिलन निर्मित कार्यक्रमानिमित्त नासिर भाई खोत, सुलतान मुकादम, नदीम मुकादम, माजी नगराध्यक्ष जावेद मणियार, नादिर रखांगे, सिराज रखांगे या प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती. ईद मिलन कार्यक्रमामध्ये योगेश कदम यांनी मुस्लिम समाजाचा विकासासाठी कटिबद्ध असल्याचं देखील सांगितलंय. रामदास भाई कदम यांनी जे आपल्या मुस्लिम समाजामध्ये आणि किंबहुना कोकणमध्ये शिवसेना त्याच्यापूर्वी तत्पूर्वी जे शिवसेनाच्या बद्दल जे लोकांची बघण्याची भूमिका होती ती खरोखरच वेगळी होती. भगवा बोलल्यानंतर हिंदुवादी पक्ष असे लोक त्या पक्षाला बघत होते, परंतु सन्माननीय रामदास भाई कदम यांनी ते चित्र बदललं आणि मुस्लिम समाज हा विकास करून त्यांनी आपल्या बाजूने ओढून घेतला आणि हे जे उदाहरण त्यांनी पूर्ण महाराष्ट्राला दाखवलं. म्हणूनच रामदास भाई कदम यांची एक वेगळी ख्याती आहे आणि आज ती टिकून आहे आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून ठेवून सन्माननीय योगेशदादा कदम हे चालत आहेत आणि ते दिवस रात्र झटत आहेत आणि त्यांची फक्त एकच व्याख्या आहे की विकास आणि विकास आणि विकास करताना जातपात ते बघत नाहीत. त्यामुळे हा उत्कृष्ट जो प्रतिसाद जो भेटलेला आहे हा प्रत्येक गोष्टीला मुस्लिम समाज त्यांच्या पुढे आमच्यासारखे जे लोक त्यांच्या पाठीशी आहेत त्याचं कारणच ते आहे, कारण इथे कुठली जातपात वगैरे बघितली जात नाही. नक्कीच मताच्या स्वरूपात मतं आम्ही मागत नाही. आज इदे मिलनचा कौटुंबिक सोहळा होता, त्यांनी कुठेच मतं मागितली नाही, परंतु मला खात्री आहे की जसे रामदासभाई कदमांना निवडून देण्यासाठी मुस्लिम समाज झडायचा अग्रगण्य असायचा त्याचप्रमाणे इथे सुद्धा दापोली मंडणगड मध्ये सुद्धा मुस्लिम समाज योगेशदादा कदम यांना बहुमताने निवडून देईल याची मला खात्री आहे. या ईदच्या निमित्ताने ईदीच्या स्वरूपात मी देखील आशीर्वाद मागितलेले आहेत. मला विश्वास आहे की मला देखील ह्या सगळ्या मुस्लिम बांधवांचे आज आशीर्वाद मला लाभलेले आहेत आणि पुढच्या निवडणुकीमध्ये राजकारण पुरतं फक्त कुठल्या समाजाकडे न बघता विकासकामं झाली पाहिजेत. मोठ्या प्रमाणामध्ये आज मुलांमधील विकासकामं देखील प्रलंबित आहेत. अगदी कब्रस्तानच्या भिंतींपासूनचे प्रश्न आहेत, कब्रस्तानच्या कंपाऊंडवॉलपासूनचे प्रश्न आहेत. साधी कंपाऊंडवॉल देखील गेल्या सरकारला बांधता येत नव्हती आणि मला वाटतं म्हणून हे सगळे पुढाकार आता आम्ही घेतलेले आहे आणि हे पुढाकार घेत असताना आमच्या पाठीशी उभं राहील. हे सगळे विकास कामं आम्ही नक्कीच पूर्ण करणार. रामदासभाई कदमाच्याबद्दल जर बोलायला गेलात तर रामदासभाई कदम हे मुसलमानासाठी 1990 पासून खंबीरपणे उभे आहेत. शिवसेनेचं ध्येय होतं की मुस्लिम शिवसेनामध्ये नको, परंतु रामदासभाई कदमाने संपूर्ण मुस्लिम समाजाला न्याय द्यायचा आणि एकत्रित ठेवण्याचं जे काम केलं आहे ते रामदासभाई कदमाने केलेलं आहे. 1990 पासून उन्हाऱ्यापर्यंत मी स्वतः मुस्लिम समाजाचा मजिद चिकटे असून त्याच्या एका ताटात आम्ही जेवतोय. त्यांनी कधी भेदभाव बाळगलेला नाही. जर भेदभाव बाळगला असला तर मी मजिद चिकटे मुसलमान मला त्यांनी आपल्या पुऱ्यामध्ये कधी घेतलंच नसतं, मला आपल्या किचनमध्ये जेवायला घेतलं नसतं, मला बाहेर ठेवलं असतं. परंतु हा भेदभाव त्याच्यात नाही, त्यांना ब्लॅकमेल करतात. कुठेतरी त्यांचं चांगलं नाव होत आहे ते होऊ नये. म्हणजे विधानसभा मतदारसंघात पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी 1990 सालापासून हिंदू मुस्लिम ऐक्याची परंपरा जपली आहे. हीच परंपरा आता योगेश कदम यांनी सुरू ठेवली आहे. दोन्ही धर्मातील सामाजिक सलोखा टिकून राहण्यासाठी योगेश कदम यांनी ईद मिलादचे आयोजन केल्याने मुस्लिम बांधव आता योगेश कदम यांच्यावर खुश आहे. परंतु आगामी विधानसभा निवडणुकीत योगेश कदम यांना या पार्टीचा किती मोठ्या प्रमाणात फायदा होईल हाच खरा सवाल सध्या दापोली परिसरात निर्माण झाला आहे. कॅमेरामन मिन्नू जैतापकर सह मी मुजम्मिल जैतापकर, MK न्यूज, रत्नागिरी.